लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर सर्व उमेदवार प्रचारात व्यस्त आहेत. मावळ लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार आणि इच्छुक उमेदवार आप्पा बारणे हे दोघे एकाच वेळी देहू बीच सोहळ्यात समोरासमोर आले. त्यामुळे तुकाराम महाराज दोघांपैकी कोणावर प्रसन्न होतील याची जोरदार चर्चा वारकऱ्यांमध्ये रंगली आहे. मावळमधून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना मिळाली आहे. त्यांनी प्रचार सुरू केला आहे. तर शिवसेना भाजप युतीची उमेदवारी विद्यमान खासदार श्रीरंग पारने यांना निश्चित आहे. त्यांनीही एकवीरा देवीचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली. तुकाराम बीच असल्याने देहूमध्ये राज्यातील कानाकोपऱ्यातून वारकरी संप्रदाय जमला आहे. एकाच वेळी प्रतिस्पर्धी असलेले श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार तिथे तुकाराम महाराजांना साकडे घालण्यासाठी आले, त्यामुळे सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या. पार्थ यांच्यासोबत हवेली पंचायत समितीच्या सभापती हेमलता काळोखे, नगरसेवक नाना काटे हे उपस्थित होते. आता तुकाराम महाराज दोघांपैकी कोणावर प्रसन्न होतील याची जोरदार चर्चा वारकऱ्यांमध्ये रंगली आहे. शून्य पाईन टाइप करू, सक्सेस करा, घंटीचे बटन टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.